मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे आज उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर कोटा ठळक कमीदाब क्षेत्राचं केंद्र सिदी अंबिकापूर जमशेदपूर दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे प्रणाली पोषक ठरल्याने कोकण घाटमात्यावर पावसाचा जोर वाढल्याचं दिसून आलं आज उत्तर कोकणातील पालघर ठाणे रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा येलो अलर्ट कायम आहे तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे वायूव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून सा सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारेची स्थिती आहे वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर प्रदेशाकडे जाताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि माहिती आवडली असेल तर बिंदास शेअर करा